हाय फ्रेंड्स, मॅजिक फूड डिश या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कटाची आमटी ही रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सुंदर रेसिपी होते. तर इथे मी कुकरमध्ये पुरण शिजून घेतलेलं आहे. 4 ते 5 शिट्ट्या घेऊन ते पुरण मी शिजून घेतलेलं आहे. आता या पुरणामधील पाणी आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. डाळ बाजूला करायची आहे, पाणी बाजूला करायचं आहे. आता आपण हे गाळून घेऊया. एका चाळणीवरती हे पुरण टाकून आपण गाळून घ्यायचं आहे. आणि आता ही डाळ बाजूला करून घ्यायची आणि ते पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे. ह्याला एळवणी असं म्हणतात. तर हे एळवणी आपण त्याची आमटी तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मसाला काय काय लागणार ते बघूया. इथे कांदे 2 घेतलेत, अर्धी वाटी खोबरं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे. हे आपल्याला कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता मी हे भाजून घेतलेले आहे. कांदा, खोबरं, आलं लसूण घेतले, थोडीशी कोथिंबीर आणि डाळ घेतली 4 चमचे. आता आपण फोडणी करूया. जिरे घातले मी इथं, हिंग घातले आणि कढीपत्ता असेल तर तो तुम्ही टाकू शकता. आणि इथं काळं तिखट टाकले पोह्याचे 2 चमचे भरून. जर तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला इथे यूज करू शकता. आणि तेल कोंबट असतानाच आपल्याला हा मसाला घालायचा आहे कोरडा, जेणेकरून आमटीला छान कट येतो. आणि आता हा मी वाटलेला मसाला घातलेला आहे, तो आता छान परतून घ्यायचा आहे. छान आता त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आता हा मसाला परतून झालेला आहे. जे आपण पुरणाचं पाणी काढलं होतं डाळीचं, ते आपण त्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे मसाला आणि डाळीचं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्या पातेल्यात आपण आमटी करणार आहोत त्या पातेल्यात मी हे मसाल्याचं पाणी घालत आहे. आणि जर आपलं 4 वाट्या एळवणी असेल तर 2 वाट्या साधं पाणी घालायचं आहे. खूप पाणी नाही घालायचं. जर 4 वाट्या एळवणी असेल तर 2 वाट्याच पाणी घालायचं आहे. खूप जर पाणी घातलं तर त्या आमटीची चव जाते. आपण डाळ जी शिजलेली काढली होती 4 चमचे, त्यातील 2 चमचे मी मिक्सरमधून वाटून ह्या आमटीमध्ये टाकलेली आहे. आणि 2 चमचे अशीच टाकायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं. त्यांनी खूप छान चव येते आणि आमटीला थिकनेस असा येतो. आणि आता मीठ घालूया चवीनुसार आणि आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे मोठ्या गॅसवर. आणि मोठ्या गॅसवर उकळी आल्यावर 2 मिनटासाठी बारीक गॅस करून पुन्हा उकळून द्यायचं आहे. आणि आमटी एकदम थंड झाल्यावर त्याला तर्री येते. आत्ता तर्री दिसणार नाही, तुम्हाला मी दाखवते. इथे बघू शकता तुम्ही आमटी थंड झाल्यावर किती छान तर्री आलेली आहे आमटीला. आता आपण सर्व करूया. अशा पद्धतीने आमटी तुम्ही नक्की करून बघा, खूप चविष्ट होते. काळ्या मसाल्यातली ही आमटी खूपच छान होते. आणि या मसाल्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. आणि पुरणपोळीचा व्हिडिओ याच्यानंतर येणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुरणपोळ्यातसुद्धा तुम्ही इथे बघू शकता खूपच छान झालेले आहेत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.